नादब्रह्म इडलीमध्ये तुम्हाला अगदी 10 रुपयापासून इडली मिळते आणि इडलीचे अनेक प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळते. हे बघा, चटणी सांबार, चटणी इडली, त्याच्याचप्रमाणे तट्टे इडली, बटर इडली, बटन इडली. इथे आम्ही विरार रेंजला नादब्रह्म इडलीमध्ये आलेलो आहोत. मी आणि प्रथम हा मग बटर चिकन चालेल. ऑर्डर केले, ऑर्डर यायला जरा 2-3 मिनटं लागणार आहे. कुठली इडली मागवली साधीच ना? प्रथमेशने इथे इडली सांबार मागवलेला आहे. कशी आहे प्रथमेश इडली? खाल्ली नाही अजून. खा ना मग. छान आहे. 10 रुपये ना याचे कॉस्ट? 10 रुपयात इडली सांबार आणि चटणी, पोट भरून नाश्ता. एक मोठा बोर्ड आहे ज्याच्यावर लिहिले आहे की नादब्रह्म इडली का खायची, त्याचे कारणं दिलेत आणि त्याचबरोबर ती कशी पौष्टिक आहे ते देखील सांगितलेलं आहे. छान आहे, मस्त, एकदम सॉफ्ट आहे. चटणीची चव खूप छान लागते. हे आता ऑर्डर केले बटन घी मसाला इडली. हे छोटे छोटे, हे बघा छोटी छोटी इडली आहे. आता मी सांग खाऊन कशी वाटते. सॉफ्ट आहे. इडली बघा किती सॉफ्ट आहे. बघा एक कप बघा, इझिली तो उकडा पडतो आहे त्याचा आणि तोंडात घातल्या घातल्या मेल्ट होत आहे एकदम ना सॉफ्ट. बघा आम्ही विरार रेस्टॉरंट विरार डिशला आलो आहे नादब्रह्म इडलीमध्ये खास ब्रेकफास्ट. आता बघूया बाहेर ना. हां, स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर. नंतर मग दुपारी आम्ही घरी आलो. सकाळी आता नादब्रह्माची इडली खाऊन आलो. त्याच्यानंतर काय केलं, ऊन होतं, ऊन लागलं मला ते असं डोकं लागलं दुखायला. मग म्हटलं प्रथमेशला, म्हटलं बाबा रे आता काय माझ्या अंगात काय ताकद नाही जेवण करायची. मग काल उशिरा मी ते व्हेज पुलाव केलेला होता तर मग तो त्याने खाल्ला आणि माझं तर काय पोट भरलेलं होतं. आता वाजल्यात 4:30 आणि प्रथमेशला लागले भूक, मलाही लागलीच आहे. तर म्हटलं चला बटाट्याची भजी करूया. बरेच महिने झाले भजी हा प्रकार केलाच नव्हता तर आता भजी करते मी. इथे तेल असं तापत ठेवलंय. माझ्याकडे बिडाची कढई आहे, आम्ही मालवणातून आणलेली होती मी आणि सतीशने. आणि बघा ह्याच्यात तेल ठेवलंय तापत, बटाटे असे चिरून घेतलेत, त्याच्यात मीठ टाकून ठेवलंय पाण्यात, पीठ असं भिजवून घेते, थोडंसं ओवासुद्धा टाकलेलं आहे. आता मस्त भजी करते. आता भजी करते आणि प्रथमेश गेलाय पाव आणायला. माझे व्हिडिओ बघतायत का? कसे वाटतात माझे व्हिडिओ? जर तुम्हाला काही सूचना असतील तर नक्की करा. किंवा काही तुम्हाला कुठल्या टाईपचे व्हिडिओ हवे असतील तर तसेही सांगा, मग मी ते तसे करत जाईन. रेसिपीज आवडतात तुम्हाला का? माझे ब्लॉग्स आवडतात का? ट्रॅव्हलिंग करते ते आवडतात. पण खरं सांगते तुम्हाला, तुमच्या सगळ्या सख्यांचा, सगळ्या मंडळींचा मला एवढा छान प्रतिसाद मिळतोय. मग ते ट्रॅव्हलिंगला असू दे, ब्युटीला, ब्युटी टिप्स असू दे, हेल्थ टिप्स असू दे, किचन टिप्स असू दे, त्याचबरोबर ब्लॉगिंग करते त्यालाही, सगळ्या माझ्या व्हिडिओजना छान प्रतिसाद मिळत आहेत. त्याच्यामुळे माझ्या सर्व यूट्यूबच्या फॅमिलीला, सर्व सबस्क्रायबर्सना मी मनापासून धन्यवाद देते. खूप 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 थँक्यू. चला आता भजी करूया. हे असं पाणी जे इतका, म्हणजे मी जवळजवळ 15 मिनटं असं मी पाण्यात मीठ टाकून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे काय होतं भजी ना अशी कुरकुरीत होतात आणि जर आपण पाणी काढून जर ठेवलं तर मग ती भजी थोडीशी नरम पडतात. त्याआधी तेल तापलं आहे का? मी याचं कोटिंग आहे ना ते जवळ असं पातळ केलं आहे, मला ते जाड कोटिंग आवडत नाही. आणि मुख्य म्हणजे ना मी सोडा बिलकुल घालत नाही भजीमध्ये. बरेच जण सोडा घालतात पण मला सोडा घातलेली भजी बिलकुल आवडत नाही.
आणि तेल सुद्धा रिफ्राय केलेलं आवडत नाही मला, ते असं लगेच इथे घशाला त्रास होतो, म्हणून मी जेव्हा हे तेल उरतं लगेच गाळून ठेवते आणि नेक्स्ट डे त्याला फिनिश करते, ठेवत नाही। टाकलं आता थोडंसं, अजून तापायला वेळ नाही, गर्मी एवढी आहे बाप रे, विचारता सोय नाही। इथे विरारला एवढ्या उंचावर राहतो तरी सुद्धा जीव जातोय माझा, आणि जर खिडकी उघडली तर हवा येते। सकाळीच, आज मंगळवार आहे ना, तर मी आज नेहमी काय करते, मंगळवारची नखं कापते। म्हणजे मी असं बरेच वर्षापूर्वी कुठेतरी वाचलेलं होतं की मंगळवारची नखं कापायची, की मंगळवारची नखं कापल्याने आपल्या अंगावरचं जे काही कर्ज असतं ते कमी होतं, त्याची एक भ्रामक समजूत आहे, पण मी आपली ती फॉलो करते। आणि अशा बऱ्याच नखं कापण्यावरून वेगवेगळे दिवस असतात, की गुरुवारची नखं कापली तर लक्ष्मीची प्राप्ती होते, रविवारची नखं कापू नयेत आत्मविश्वास कमी होतो, असं बरेच प्रत्येक वाराचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं। पण माझ्या मनात ना असं बरेच वर्षापासून आहे की मी मंगळवारचीच नखं कापते, शनिवारची नखं कापू नयेत, हे माहिती आहे। शनिवारची नखं कापली की म्हणतात आपल्या शनीची पीडा वाढते किंवा कर्ज वाढतात, पण हे सगळं मानणं न मानण्यावर आहे। तर त्याच्यामुळे तुम्ही काही मी जे सांगते त्याला एवढं सिरियस घेऊ नका, आणि मी काही अशा भ्रामक म्हणतात ना अंधश्रद्धा काही पसरवत नाहीये, मी फक्त जे मला वाटलं ते मी सांगते, म्हणजे इतके कुठे कुठे मी वाचत असते ना ते सांगितले। चला आता मी भजी टाकते, माझ्याकडे ते ना भजीचं एक होतं यंत्र, पण ते कुठे गेलं सापडत नाही आहे, त्या शिफ्टिंगच्या वेळेला कुठेतरी गेलं का कोणाला तरी दिलं, कारण मला ते आवडायचे नाही, त्याच्यातून एकदम पातळ 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 येतात भजी, म्हणून कोणाला तरी दिलं आय थिंक। मग मी हे काय करते असं हातानेच चिरते, त्याच्यामुळे असे एक समान येत नाही ते, मग म्हणजे एका शेपमध्ये। कॅमेरा जरा ॲडजस्ट करते, जरी सोडा टाकला नाही तरी बघा किती छान फुगतात ना। छान असे निपटून घ्यायचे, म्हणजे टिश्यू पेपर काढायला विसरली नंतर काढते। पोटात पेटले आग, त्याच्यामुळे आता पटापट भजी करून पोटातली आग शांत करायची आहे। सतीश कांद्याची भजी इतका अप्रतिम करायचा, बाप रे, विचारता सोय नाही। इवन आमच्या सोसायटीमध्ये आमच्या रिलेटिव्समध्ये सगळे त्याच्या कांद्याच्या भजीचे फॅन होते, आम्ही सुद्धा। सतीश असताना आम्ही कधी भजी करायचोच नाही, तळणा बिळण्याचं सगळं काम त्याचं होतं, एवढ्या आवडीने तो करायचा, आणि त्याला मेन म्हणजे आवडायचं ते, त्याला असं छान छान पदार्थ करायला आम्हाला खाऊ घालायला खूप आवडायचं। आज सतीशला मी नेहमी रोज 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 त्याची आठवण काढून त्याला खूप मिस करतो। सांगते काय, म्हणून जवळजवळ 2 वर्ष आम्ही तेलाचे पदार्थच केले। सांगते काय, सतीशच्या आवडीचे तेलकट पदार्थ असायचे, म्हणजे जसं की अळूवडी आहे, 2 वर्ष झाली मी अळूवडी घरात केली नाही आहे, त्याच्यानंतर कांद्याची भजी, बटाट्याची भजी करतच नाही, एकदा मध्ये एकदा केली होती बटाट्याची भजी, ती सुद्धा निअर अबाउट 2 वर्षानंतर, सतीश ऑफ झाल्यानंतर 2 वर्ष आमच्या घरात आम्ही काही तेलकट केलं नव्हतं। एकदा सतीशच्या श्राद्धाच्या दिवशी जे काही त्याला ताटावर ठेवण्यासाठी केलेलं तेवढंच, आम्हाला इच्छाच होत नाही तो नाहीतर असं तेलकट पदार्थ करायला खायला। आता आज बरेच दिवसांनी केले, आणि परवा काय झालं, परवा पहाटे पहाटे मला एक स्वप्न पडलेलं, आणि सतीश आलेला स्वप्नामध्ये, आज इतक्या वर्षानंतर 2 वर्षानंतर प्रथमच तो स्वप्नात आला, आणि अशी त्याच्या पुढ्यात अशी सगळी भजी ठेवलेली मला दिसते, तर म्हटलं चला भजी करावी।
म्हणून मग आता ही भजी करायला घेतले. आता प्रथमेश आलाय पाव घेऊन आले. आता आम्ही भजी पाव खातोय. आणले का नाही? उरलेलं होतं त्याच्यात ती कोथिंबिरीची अशी भजी केली. बस आता ह्याच्यात चटणी लावते आणि खाते. आजचा व्हिडिओ कसा झाला आहे ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाय बाय.